हॅलो फ्रेंड्स, मी आहे आरती। कसे आहात तुम्ही सगळे? आज मी तुमच्याकरता घेऊन आले आहे पाकातले चिरोटे। माझ्या एका मैत्रिणीची रिक्वेस्ट होती की ती चिरोटे दाखवा, त्या तिच्याकरता आज स्पेशली मी बनवत आहे पाकातले चिरोटे। आय होप तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल। हा मी मैदा भिजवून घेतला आहे। एक वाटी मैदा घेतला आहे, त्या मैद्यामध्ये 4 चमचे तुपाचं, चांगल्या तुपाचं मोहन घातलं आहे, तो मळून घेतला आहे। थोडं घट्टसर मळायचं आहे, एकदम पातळ पण नाही आणि एकदम चपातीसारखा पण नाही, मीडियम थोडा। त्याच्यानंतर हा पाक करून ठेवला आहे, पाक एक तारीपेक्षा थोडा जास्त ठेवायचा। त्याच्यात वेलची पूड घातली आहे। हे आहे साठा लावायला। त्याच्यात आपण कॉर्नफ्लोअर आणि चांगलं तूप मिक्स करून घेतलं आहे, ते छान फेटून घेतलं आहे। एक जीव झाल्यानंतर तर असा तयार होतो साठा, ते आपल्याला लावायला लागणार आहे। हे आहे साजूक तूप, ज्याच्यात आपण चिरोटे तळणार आहोत। हा मैदा जो आहे तो 1 ते 1.5 तास कमीत कमी भिजवून ठेवा, चिरोटे चांगले होतील। हा एवढा नरम पाहिजे। हे बघा, पुऱ्यांपेक्षा कमी हे सॉफ्ट, घट्ट नको आहे जास्त, आणि चपातीपेक्षा थोडं घट्ट जास्त। चला तर मग स्टार्ट करते। अच्छा, आपण चपात्या लाटून घेऊया। तुम्ही किती पाहिजे तेवढे गोळे करून घेऊ शकता किंवा कलर तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। माझ्याकडे 3 कलर अवेलेबल होते, तेवढे मी घेतलेत। आता मी याच्या चपात्या लाटून घेते। आपण कडे तूप तापत ठेवलंय, थोडासा पाक मी गरम करून घेते। हलका कोमट असावा पाक, जास्त गरम नको आहे आपल्याला। मी गॅस बंद केलाय। आता ह्याच्या आपण चपात्या लाटल्या आहेत, तर मी साठा लावून तयार करून घेते रोल। कशा लावायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता। अशा जशा तुम्हाला आवडत असतील तशा। तर आपण पहिले एका ह्याला साठा लावून घेऊ। खूप जास्तही नाही लावायचा आणि खूप कमीही नाही लावायचं। जास्त लावला तर सगळ्या फुटतील आणि तुपात विरघळतील। थोडं थोडं लावायचं। एकावर एक ठेवल्यात तरी चालतील, अशा ठेवल्यात तरीही चालतील। सगळीकडे लावून घ्यायचंय। मी हा कलर घेतलाय, अशा पद्धतीने लावून घ्यायचंय सगळीकडे। आता आपण याच्यावर तुम्हाला जेवढ्या हव्या असतील तेवढ्या तुम्ही लेअर करता, अजून जास्त हे करू शकता। मी 4 चपात्यांचे हे घेतले, 4 रोल करून घेतले होते चपात्यांचे गोळे। अजूनही कलर असतील किंवा अजूनही तुम्हाला करायचे असतील तर 6-7 तुम्ही करू शकता। हे आता आपण याला रोल करून घेऊया। असं जरा व्यवस्थित सील करा, आत एअर नको राहायला।
असा रोल करून थोडं ह्याला पसरवून घ्यायचं आहे हलक्या हाताने. थोडा त्याला लांबट करा. थोडंसं प्रेस करून घ्या. असा हा रोल त्या साईडने पण मी बंद करते. कट करून घेऊया. जरा सुरी अशी अशी हलवून घ्यायची म्हणजे ते लेअर्स चिटकत नाहीत आपसात. हे बघा तुम्हाला जर कलर आवडत नसेल घालायला तर तुम्ही प्लेन व्हाईट ठेवलं तरीही चालेल. पण कलर केल्याने छान दिसतात लेअर्स आणि मला आवडतात कलर म्हणून मी कलर्स घातलेत. कॉर्नर्स काढून घेऊयात आपण, बाजूला ठेवूयात. हे बघा फ्रेंड्स, मी असे सगळे रोल करून ते कट करून घेतलेत. आता तुम्हाला दोन पद्धती मी ह्याच्या दाखवते. एक हे असं घेतल्यानंतर ह्याला असंच ठेवून हे असं मधनं दाबायचं बोटाच्या आकाराने. हे असं आणि ह्याला लांबटच लाटून घ्यायचं. जास्त पातळ नका वाटू आणि जास्त जाडही ठेवू नका नाही तर आतून कच्चे लागतील. आणि हे गोल सावकाश करा. साठा लावला असल्यामुळे थोडे खाली चिकटतात, काही हरकत नाही. वाटलंच तर तुम्ही मैदा लावू शकता खाली. जेवढे सुंदर हे दिसतात तेवढेच खाण्यातही खूप छान लागतात. बघा आता आपण ह्याला मी असे लाटून घेतले सगळे. जास्त पातळी नका लाटू, जास्त जाडही लाटून ठेवू नका. आता आपण हे गरम झालेल्या तुपामध्ये असे सोडवूयात. जास्त एकदम टाकू नका, एक एक दोन दोन असे. आणि ह्याच्यावर असं तूप उडवत राहायचं जेणेकरून त्याच्या लेअर्स अशा वेगळ्या वेगळ्या होतील. हे बघ तूप खूप तापवून घेऊ नका, मीडियम तापवलेलं असावं. जास्त तापवलेले असेल तर कलर सगळे करपतील म्हणजे पूर्ण चिरोटेच करपून जातील तुमचे, कारण मैदा आहे. थोडं नाजूक हातानेच करा. हे बघा सारखं त्याला उलट पुलट करायची गरज नाही आहे. हे बघा मी एकदा पलटी केले आणि आता परत तसेच ठेवून तूप घालते त्याच्यावर. त्याने लेअर्स खूप सुंदर येतील. ही माझ्या आईची स्पेशल रेसिपी आहे, तिचे खूप सुंदर होतात, तिच्याकडनं मी शिकले. हे बघ थोडासा गॅस मी मोठा केलाय, मंद करावा. असं तूप उडवल्याने पूर्ण आतपर्यंत तूप जातं आणि सगळे लेअर्स छान ओपन होतात आणि आतमध्येपर्यंत चिरोटे शिजतात.
कच्चे राहत नाहीत आणि मंद आचेवरच तळा जरा. हे बघा आता मी दुपातनं काढते. सुंदर कलर आलाय बघा, लेयर्स कसे दिसतायत. तुम्ही घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की कसे झाले होते. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स. हे बघा फ्रेंड्स, आता हे मी पाकामध्ये घातले. पाक थोडासा कोमट असू द्या, एकदम गरम नको आहे आणि एकदम गारही नको आहे. जास्त वेळ पाकात ठेवायची गरज नाही आहे, एक 2 सेकंद ठेवले की लगेच काढा. हे बघा अशा प्रकारे आता मी काढून घेते. हे बघा फ्रेंड्स, हे मी पाकातनं काढले आणि हे असे दिसतात. खायला खूप छान वाटतात, गरम गरम खाऊन बघा, मस्त लागते. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला कसे वाटले. आणि स्पेशली ज्या माझ्या मैत्रिणींनी मला कमेंट करून सांगितलं होतं की चिरोटे, पाकातले चिरोटे दाखवा, तिनेही मला कमेंट करून सांगावं की तिला हे चिरोटे कसे वाटले. आणि तुम्हाला काही अजून रेसिपीज माझ्याकडून पाहिजे असेल तर प्लीज मला सांगा, मी ते बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. ओके फ्रेंड्स, थँक्यू सो मच. असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या प्रयत्नांना यश येऊ द्या. तुमचा आशीर्वाद आणि गुड लक माझ्याकरता नेहमी असू द्या. थँक्यू.